सोशल मीडियावरच्या हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठकवर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. हा विकास पाठक आहे तरी कोण, बघूया एक रिपोर्ट. हिंदुस्तानी भाऊची सोशल मीडियावर थिल्लरगिरी. चिल्लर भाऊला कुणाची फूस, मैं को पेड़ डाला, मुंबई की धरती ने सबको जेल डाला. वॉचमैन पान पट्टी कूड़े वाला लाल बत्ती प्यार देंगे सब, बस करना नहीं शान पत्ती. सातवी शिकलेल्या भाऊची चिथावणी. इतने भी स्टूडेंट्स है उन लोग के ऊपर आज जो एग्जाम का ये कर रहे है, आज कोरोना के वजह से लाखों लोग मर रहे, तो ये इन लोग क्या करना चाहते है. हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक से हे वीडियो पहा. सोशल मीडियावरच्या स्वयंघोषित थिल्लर नेत्यानं विद्यार्थ्यांच्या हातात दगड दिला. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या अशी भूमिका या हिंदुस्तानी भाऊनं घेतली आणि हजारो विद्यार्थ्यांची गर्दी आंदोलनासाठी गोळा झाली. सोशल मीडियावर थिल्लर व्हिडिओ बनवणाऱ्या विकास पाठकच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. बिग बॉसच्या 13व्या सीझन मध्ये जाऊन आल्यानंतर तो सोशल मीडियावर फेमस झाला. परीक्षा रद्द कराव्यात या मागणीसाठी कोरोना काळात आंदोलन केल्यामुळे त्याला अटकही करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे हा विकास भाऊ स्वतः 7वी पर्यंत शिकलाय. सोशल मीडियावर अश्लील भाषेतले व्हिडिओ बनवून तो लाईक्स गोळा करतो आणि त्यावरच्या पैशावरच गुजराण करतोय. हिंदुस्तानी भाऊच्या या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र असल्याचा सुद्धा संशय आहे. अचानकपणे हे विद्यार्थी रस्त्यावर येतात आणि गोंधळ घालतात, याचा तपास हा झाला पाहिजे. आणि याच्या पाठीमागे जे कोण आहेत की जे या बालकांना या मायनर विद्यार्थ्यांना पुढे करतायत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. जो काही प्रश्न आहे, परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची, त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो. पण असं भडकवून जर कोणी मुलांच्या जीवाशी खेळत असेल तर त्याला हे सरकार माफ करणार नाही, त्याची जागा जेलमध्ये असल्याशिवाय राहणार नाही. प्रक्षोभक व्हिडिओ बनवल्यानं हिंदुस्तानी भाऊचं अकाउंट अनेक वेळा सस्पेंडही करण्यात आलं होतं. सोशल मीडियाचं हत्यार बनवून हिंदुस्तानी भाऊनं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची माथी भडकवली हे दुर्दैवच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, सॅम टीव्ही न्यूज, मुंबई.